हार्दिक रेसिपी आणि विलॉगमध्ये आज आपण मस्त अशी वेगळ्या पद्धतीची कोळंबी फ्राय करणार आहोत ही बेगा सुंदर अशी आणि तुम्ही ती कधीही विसरणार नाही तर आज आपण कौलावर क कोळंबी फ्राय करणार आहोत त्यासाठी मी अर्धा किलो अशी मस्त मोठी कोळंबी घेतलेली आहे आणि ती आता आपल्याला कशा पद्धतीने साफ करायची आहे ते बघा तर कोळंबी साफ करताना त्यामध्ये जो काळा धागा असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे नाहीतर मग आपलं असं त्रास होतो त्याने त्यामुळे तो जी मातीचा असा काळा धागा असतो तर इकडे मी फ्रॉक घेतलेला आहे काट्याचा चमचा असं मध्ये घालायचा कस इझिली ते आपला तो धागा असतो काळा तो निघतो हे बघा हा असा कधी पण कोलंबीमधला काळा धागा काढून टाकतो मातीचा असतो आणि त्याने मग प्रॉब्लेम येतात जर खाल्ले नाही तर पचायला वगैरे तर ह्याप्रमाणे आपणबी स्वच्छ करून घ्यायची आहे हे बघा मस्त अशी किती मोठी कोलंबी आहे मी धागा पण काढून टाकलेला आहे ह्याचप्रमाणे मी तुम्हाला दुसरी पण कोलबी करून दाखवते आणि जे पिवळं पिवळं आहे ते बघा ही त्याची गाबोळी असते पण ती जास्त करून धुतली का निघून जाते हे बघा असं इझिली निघ जात निघतं आहे बघा किती मोठा असा धागा निघालेला आहे ह्या पद्धतीने आम्ही स्वच्छ सगळी कोलबी करून घेऊया हे पहा पहा येथे मी स्वच्छ अशी कोलबी करून कुलूंग घेतलेली आहे धुवून पण घेतलेली आहे सर्वातला कोलंबीतला मी धागा काढलेला आहे तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी येथे मी का बाउलमध्ये बघा फोर टीस्पून एवढं आलं लसणा आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता मी काश्मीरी रेड चिल्ली पावडर टाकलेली आहे एक टीस्पून होममेड मसाला एक टीस्पून जो घरगुती आहे तो वन टीस्पून चाट मसाला आणि हळद हाफ टीस्पून आणि चवीप्रमाणे मीठ आणि दोन टीस्पून एवढं कोकमचा आगळं घेतलेलं आहे थोडंसं आंबटपण आणण्यासाठी तर सर्व आपण मिक्स करून घेऊया आहे छानपैकी लावून घेऊया पहा त्यामध्ये दोन टीस्पून मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते पण आपण लावून घेऊया मिक्स करून घेऊया आणि ही कोलंबी आपण अर्धा तास असेच ठेवून देऊया ते झाकण लावून ठेवून देऊया हे पहा अर्धा तास झालेला आहे आणि मस्त अशी आपली कोलंबी छान अशी मोरलेली आहे त्यात आता आपण ती फ्राय करायला घेऊया फ्राय करण्यासाठी मी इथे एक कौल घेतलेला आहे माझ्याकडे कौल होतं तर आज मी त्याच्यावरची कोलबी फ्राय करणार आहे बघा त्याला थोडंसं तेल लावून घेते सर्व हे बघा जर तुमच्याकडे मातीचा तवा असाल असेल तो पण चालेल तो सुंदरच अगदी तर आता मी सर्व असे कौलमध्ये ला ठेवून घेते ह्याप्रमाणे जर कोलबी केली तर खूप सुंदरशी टेस्ट येते आणि सर्व कोलबीशी मी ठेवून देते फ्राय करण्यासाठी त्यामध्ये आपण आता थोडं झाकण ठेवून देऊया आणि गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनटं आपण शिजवून घेऊया एका बाजूने आधी बघा पाच ते सहा मिनटं झालेली आहेत हे बघा आता मी ही दुसऱ्या बाजूने अशी उलटी करून घेते म्हणजे त्या बाजूने पण आपली मस्त अशी शिजली जाईल हे बघा खूप सुंदर लागतं ही कुलमी तुम्हाला जर तुमच्याकडे असे कौल असेल किंवा मातीचा तवा असेल तर नक्की अवश्य करून पहा आता पुन्हा आपण हे खालच्या बाजूने पण शिजवून घेऊया थोडंसं मी तेल टाकून घेते आणि झाकण ठेवून आता पुन्हा आपण हे शिजून घेऊया बघा मस्त अशी आपली कोलबी झालेली आहे आणि सुंदर अशी खूप सुंदर लागते ही तर ते शिजलेली पण आहे आता आपण ही कोलबी काढून घेऊया खूप चवीला छान लागते आणि मस्तच लागते एक वेगळी अशी पद्धत आहे छानच हे बघा असं काही नाही की आपल्याला चूलच पाहिजे आपण असं गॅसवर पण करू शकतो हे बघा मस्त अशी आता आपल्याला स्मोक देऊया थोडासा तर त्यामध्ये थोडंसं मी तेल टाकते आणि स्मोक देऊन घेऊया तर झाकण ठेवून देऊया दे तीन ते चार मिनटापर्यंत की छान आपल्या कोलबीला असा स्मोक येईल हे बघा आता मी काढून घेते हे बघा मस्त आपली कोलमिर तयार झालेली आहे खाण्यासाठी तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त रहा आणि मस्त खा